नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की जे यू पी एल कंपनीचं लान्सर गोल्ड आहे हे बघा यू पी एल कंपनीचं लान्सर गोल्ड आहे तर याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मंडळी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट जे महाग प्रोडक्ट आहे अन्य कंपनीचे कोणत्याही तर त्या प्रोडक्टच्या बराबरीचे म्हणजे हे प्रोडक्ट आहे खूप चांगलं रिजल्ट देणारं हे एक प्रोडक्ट बाजारपेठेमध्ये नावाजलेलं लान्सर गोल्ड प्रत्येक शेतकऱ्यांना माहीत आहे मंडळी याची माहिती सगळ्या शेतकऱ्यांना आहे परंतु याचे योग्य प्रमाण योग्य वेळ कोणकोणत्या किडीवर नियंत्रण मिळते बाजारपेठेमध्ये याच्या ऑप्शनमध्ये कोणते कीटकनाशक आहे तसे मंडळी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत तर मंडळी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहा या प्रोडक्टबद्दल तुम्हाला माहिती आहे हे मला माहीत आहे परंतु तुम्हाला काही काही याच्याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही या व्हिडिओमधून ही माहिती घेऊन खूप चांगल्या प्रकारे तिथे आपलं ज्ञान ज्ञानामध्ये तिथे वाढ करू शकता तर मंडळी आता आपण जाणून घेऊ घेऊया की याच्यामध्ये घटक कोणता आहे याच्या याच्यामध्ये ॲसिफेड पन्नास पर्सेंट आहे इमिडा क्लोप्रिट एक पॉईंट आठ पर्सेंट आहे एस पी स्वरूपातला तर मंडळी खूप चांगल्या प्रकारे हे बघा ॲसिफेड पन्नास पर्सेंट इमिडा क्लोप्रिट एक पॉईंट आठ पर्सेंट एस पी स्वरूपातला आहे तर मंडळी हे यू पी एल कंपनीचं प्रोडक्ट आहे मंडळी याची वापरण्याची वेळ कोणती कोणकोणत्या किडींवर नियंत्रण मिळते किती दिवसापर्यंत नियंत्रण मिळते कोणत्या वेळी वापरायला पाहिजे याची आपण माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत तर मंडळी तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य धरास याच्यामध्ये जे पर्सेंटेज आहे ॲसिपेड पन्नास पर्सेंट हे पर्सेंटेज जास्त झालं तर मंडळी याचा उपयोग आपण केव्हा करायला पाहिजे आपल्याला आवश्यकता आहे आपण तेवढंच जेवण करतो की त्याच्यापेक्षा जास्त करत असतो आवश्यकता आहे तेवढं तर मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो किडींना आवश्यकता असेल तेव्हाच हे प्रोडक्ट मारा आपल्या याच्यावर एक दोन एक दोन किडी असेल एक दोन एक दोन मावा तुडतुडा पांढरी माशी असेल तर हे एवढा महाग प्रोडक्ट मारायची आवश्यकता नाही तर याचा उपयोग केव्हा करायचा नुकसानग्रस्त पातळी ओलांडल्यानंतर आपण याचा उपयोग करायचा मंडळी याची किंमत पण खूप आहे तुम्ही किंमत समोर सांगणार आहे तर मंडळी आपली जेव्हा नुकसानग्रस्त पातळी ओलांडेल तेव्हा लांसर गोल्ड मारायचो एक फवारा मारायचा विषय मोकळा असं हे प्रोडक्ट आहे तर त्यामुळे आपण जेव्हा कमी प्रमाणामध्ये आपल्या कपाशीवर किंवा अन्य कोणत्याही पिकांवर कमी प्रमाणात किडी असेल तर तेव्हा आपण हलके प्रोडक्ट मारा म्हणजे रोगर मोनो आसाटाप ॲसिबेड कमी पर्सेंटवालं हे मारा याच्यामध्ये पन्नास पर्सेंट आहे तर हे हाय रेंजचं झालं थोडंसं तर मंडळी याचा उपयोग जेव्हा नुकसानग्रस्त पातळी ओलांडी म्हणजे कोणत्याच प्रोडक्टनी तिथे मावा तुडतुडा तूर माशी कवर नसेल होत तेव्हा मग लांसर गोल्ड मारायचं शेवटचं ऑप्शन म्हणून तुम्हाला म्हटलं की हे प्रोडक्ट ब्रँड आहे मंडळी तर याचा उपयोग आपण नुकसानग्रस्त पातळी ओलांडल्यानंतर क याचा उपयोग करायचा याचा उपयोग आपण किती करायचा पंधरा लिटरसाठी चाळीस ग्रॅमचा याचा डोच आहे प्रमाण लक्षात ठेवा कमी जास्त करायचं नाही पंधरा लिटरसाठी चाळीस ग्रॅमचा डोच चा आहे बाजारपेठेमध्ये याची एम आर पी सोळाशे तीन रुपये आहे तुमच्या दुकानदारासोबत ओळखी असेल तुमचं घरचं असेल दादा मामा काका आत्ता जे काही कोणाचं दुकान असेल त्याच्यानुसार या प्रोडक्टची कमी जास्तमध्ये तुम्हाला मिळून जाईल म्हणजे आपल्या ओळखीनुसार या प्रोडक्टमध्ये तुम्हाला कमी जास्त मिळून जाईल तर मंडळी सोळाशे तीन रुपयाची एम आर पी आहे तर मंडळी अशा प्रकारे हे लान्सर गोल्ड यू पी एल कंपनीचा लान्सर गोल्ड आहे तर मंडळी याच्यामध्ये सर्व रसोषण करणारी किडी पूर्णच मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी संपूर्ण याच्यामध्ये क्लिअर तुम्ही याचा उपयोग कपाशीवर पहिल्या फवारणीत करा दुसऱ्या फवारणीत करा तिसऱ्या फवारणीत करा चौथ्या फवारणीत करा जे पाच फवारणीमध्ये ते पाचव्या फवारणीत करा तर मंडळी आता पाचही फवारणीमध्ये याचा उपयोग करायचा आहे तर पाचही फवारणीमध्ये करू नका पहिल्या फवारणीमध्ये केला तर दुसऱ्या फवारणीत करायचा नाही तिसऱ्यात करायचं चौथ्यात नाही करायचं पाचव्यात करायचं म्हणजे एक फवारणी ॲड करायचं मी यासाठी म्हणत आहे की तुम्हाला जर दररोज दररोज एकच प्रकारचं जेवण दिलं तर तुम्ही तिथे बोर होता तशा प्रकारची किडी आहे तिला एकच एक जर घटक दिला तर ते तिथे बोर होऊन मग ते ऐकणार नाही ते तिला सवय पडून जाईल खाण्याची तर ते तेच खात राहील त्यामुळे कसं आज एक उद्या एक परवा एक असं एक एक प्रोडक्ट ॲड करायचं पहिल्या फवारांनी घेतलं दुसऱ्यात नाही घ्यायचं दुसऱ्यात घेतलं तिसऱ्यात नाही घ्यायचं चौथ्यात घ्यायचं असं जे काही तर एक फवारणी ॲड करायचं तर मंडई हे प्रोडक्ट अशा प्रकारे ह्या प्रोडक्टची ही माहिती होती तर मंडई तुम्हाला याच्या व्यतिरिक्त पण या प्रोडक्टबद्दल माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर सांगा मंडई जरूरी नाही की मला संपूर्ण याच्याबद्दल माहिती असेल परंतु जेवढी माहिती मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये किंवा आम्ही शेतकऱ्यांना जे प्लॉट बघितले त्यांच्यापासून घेतलेली माहिती हे सगळी माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मंडळी जरूरी नाही की मला पण पूर्ण माहिती असेल पण शक्यतो नव्वद पर्सेंट किंवा ऐंशी पर्सेंट मला याच्याबद्दल ही माहिती होती मी तुम्हाला दिलेली आहे अजून याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर सांगा कारण दुम मी पण एक नवीन आहे किंवा मी पण एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे काही काही नॉलेज मला पण नसेल तर कदाचित तुम्ही तुम्हाला असेल तुम्हाला नसेल तर मला असेल तर मंडळी एकमेकाच्या साथीने जर आपण एक चांगलं कार्य शेतकऱ्यांना देण्याचं कार्य केलं तर शेतकरी हा मागे न राहता खूप चांगल्या प्रकारे प्रगती करून हा शेतकरी सुशिक्षित होऊन समोर समोर जाईल आणि त्यांना शेतीच्या नवीन नवीन नवी तंत्रज्ञानाची तिथे माहिती होईल तर मंडळी तुम्हाला ही माहिती च खरी वाटली असेल किंवा आवडली असेल तर तुम्ही काय करा या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर अशा नवीन नवीन प्रोडक्टबद्दल जे मी यूज करतो माझ्या शेतामध्ये किंवा शेतकऱ्यांपासून माहिती घेतो तर ते माहितीचे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत ह्या व्हिडिओमधून पोहोचवण्याचा फक्त प्रयत्न करत असतो याच्यामध्ये माझी काही कंपनी नाही किंवा माझं काही हे प्रोडक्ट नाही किंवा मी काही कोणत्या कंपनीचा एम्प्लॉय नाही मी फक्त एक शेतकऱ्यांचा मुलगा म्हणूनच या प्रोडक्टबद्दल माहिती घेऊन तुमच्यापर्यंत व्हिडिओतून पोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर मंडळी तुम्हाला याच्याबद्दल अजून माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करून मला सांगा तसेच ही माहिती आवडली असेल तर ही माहिती तुमच्यापाशी असलेल्या शेतकरी ग्रुपमध्ये तिथे फॉरवर्ड करा कारण या प्रोडक्टबद्दल जर बाकी शेतकऱ्यांना माहिती नसेल तर त्यांना ही माहिती होऊ द्या की याचा उपयोग आपण कपाशीवर कोणत्या फवारणीमध्ये करू शकतो तसेच कसं पातळी झाल्यानंतरच म्हणजे ओलांडल्यानंतरच आपण याची फवारणी करायला पाहिजे हे सुद्धा त्या शेतकऱ्यांना कळायला पाहिजे तर मंडळी तुमच्यापाशी असलेल्या शेतकरी ग्रुपमध्ये ही माहिती फॉरवर्ड करा तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद